राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 21,000 शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटप करण्यात आली आहे. तसेच गाळे पेऱ्यातून जिल्ह्यात 25,000 मेट्रिक टन कचरा तयार असल्यानं एप्रिलपर्यंत चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. पावसाअभावी तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गोदावरी नदीवरील आपेगाव आणि हिरडपुरी हे दोन्ही बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले, त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील 48 गावांना याचा फटका बसत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याने मुक्या जनावरांना पाणी पाजणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. सध्या जायकवाडी धरणातून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून भरमसाठ पाणी सोडलं जात आहे. गोदावरी काठच्या गावकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करून ही जायकवाडी पाटबंधारे विभाग धरणातून पाणी सोडत नसल्याने गावकऱ्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाटबंधारे विभाग धरणातून पाणी सोडत नसल्याने गावकऱ्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाटबंधारे विभागाने आमची मागणी येणाऱ्या 8 दिवसात मान्य करून धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडावे नसता 48 गावातील शेतकरी औरंगाबाद पाटबंधारे मुख्य अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा शिवसेना नेते ज्ञानेश्वर कापसे, जिल्हा परिषद सदस्य शिल्पा कापसे, दादेगाव जहांगीरचे सरपंच बाळासाहेब गाडे यांनी दिला आहे. गोदावरी पट्ट्यातील 48 गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे आणि त्याचबरोबर या 48 गावामधील सर्व गुराढोरांना पिण्यासाठी पाणी नाही. या ठिकाणी जायकवाडी धरणातून दोन्ही कॅनॉलला 8 दिवसापासून जवळजवळ पाणी चालू आहे आणि ते महिनाभर या ठिकाणी दोन्ही कॅनॉल चालू राहणार आहेत. परंतु आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात 2-3 ठिकाणी जर डबके सोडले तर या ठिकाणी जनावरांना 8 दिवस पुरेल असं पाणी या ठिकाणी शिल्लक आहे. 8 दिवसानंतर हेच जनावरं या ठिकाणी पाणी कुठून पाजावं अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी विवंचनेत आहेत. तर मी जायकवाडी पाटबंधारे विभागाला आणि मुख्य अभियंता यांना अशी विनंती करतो की आपण येत्या 8 दिवसात आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात 15 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात यावं, अन्यथा आपेगाव सर्कलचा प्रतिनिधी म्हणून आम्ही जिल्हा परिषद सदस्य शिल्पाताई कापसे व सर्व असंख्य शेतकऱ्यांसह मुख्य अभियंत्याच्या कार्यालयासमोर कडा येथे मोठ्या संख्येने शेतकरी बांधव 6-7 तारखेला उपोषणाला बसतील.